नमस्कार मी मनीषा बांगर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य व्याख्याता पदासाठी राज्यस्तरीय पात्रता चाचणी सेट परीक्षा यांचा फर्स्ट पेपरचा सिलेबस पाहणार आहोत थोडक्यामध्ये महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चरशिप कंडक्ट बाय यूजीसी यांनी हे केलेलं आहे काय केलेलं आहे सिलेबस कंडक्ट केलेलं आहे कारण मित्रांनो आपल्याला सिलेबस माहीत असला पाहिजे तो फर्स्ट पेपर असो वा सेकंड पेपर असो सिलेबसनुसार जर आपण आप स्टडी केली तर आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं आणि परीक्षेत यश लवकरात लवकर मिळतं कधीही सिलेबस डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाला लागावं म्हणजे आपला वे जो आहे तो व्यवस्थित जातो चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला आता जॉब वॅकन्सी सुद्धा मी व्हिडिओ टाकत आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आपल्या मित्रांना शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करून ठेवा चला तुम्ही खूप दिवस झाला मी म्हणाले होते की मी सिलेबसवर व्हिडिओ करणार आहे तर सुरू करते आपण फर्स्ट पेपर फर्स्ट पेपरचा काय पाहणार आहोत सिलेबस पाहणार आहोत सब्जेक्ट जनरल पेपर ऑफ टीचिंग रिसर्च अँड ॲप्टिट्यूड काय सांगलेलं म्हणजे जो सर्वांसाठीच जनरल पेपर असतो पेपर फर्स्ट हा सर्वांसाठीच काय असतो जनरल पेपर असतो आता हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही की पेपर कसा असतो हो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात त्याचबरोबर त्याच्यामध्ये पार्ट्स असतात टीचिंग रिसर्च ॲबिलिटी त्याच्यानंतर पीपल इन्व्हॉर्मेंट नॅचरल रिसोर्सेस ह्या सर्व गोष्टींवर काय केलेलं असतं त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले असतात आणि पहिल्यांदा कसं होतं तर एकूण साठ क्वेश्चन होते आणि आपल्याला दहा क्वेश्चन्स काय होते हे करता येत होते आणि पन्नास क्वेश्चन सोडवता येत होते परंतु आता असं नाही आहे पन्नास क्वेश्चन्स दिले जातात आणि पन्नासच्या पन्नास क्वेश्चन्स आपल्याला काय करावे लागतात सोडवावेच लागतात चला आपण बघूया युनिट वनमध्ये काय आहे का, वन है? टीचिंग ॲप्टिट्यूड आहे युनिटमध्ये काय युनिट वनमध्ये काय आहे टीचिंग ॲप्टिट्यूड आहे म्हणजेच तुमचं अध्यापनाचं कौशल्य कसं आहे कॉन्सेप्ट कशी आहे टीचिंग कॉन्सेप्ट ऑब्जेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग त्याच्यानंतर लर्न लर्नन चॅरिटीज म्हणजेच का काय अध्ययनविषयक कौशल्य काय असतात अध्यापन आणि अध्ययन या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या असतात अध्यापन म्हणजेच काय तर शिकवणे आणि अध्ययन म्हणजे काय स्वतः शिकणे त्यांची वैशिष्ट्ये काय आहे अकॅडमिक सोशल आणि इमोशनल वैशिष्ट्ये काय आहेत फॅक्टर एफेक्टिंग ऑफ टीचर टीचिंग रिलेटेड्स म्हणजेच काय आहे कोणकोणती शैक्षणिक साधने आपण टीचिंग करताना वापरतो त्याच्यावर सुद्धा विचारलं जाऊ शकतो मेथड्स ऑफ टीचिंग्स ऑफ हायर लर्निंग म्हणजे जे काही हायर लर्निंग म्हणजेच काय जे काही उच्च शिक्षणामध्ये काय कोणत्या मेथड्स वापरल्या जातात म्हणजेच व्याख्यान पद्धती त्या सगळ्या पद्धतींचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे शैक्षणिक साधनं कोणकोणती वापरतात या सर्वांवर सुद्धा ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारला जातो शिक्षकांची वय गुणवैशिष्ट्य कशा प्रकारची असली पाहिजेत हे सर्व चिटी टीचिंग ॲप्टिट्यूडवर विचारलं जातं त्याचबरोबर जे ऑनलाईन स्कोर्स आहेत त्याच्यानंतर टीचर सेंट्रल्स कोणकोणते असतात ऑफलाईन मेथड्स कोणत्या आहेत ऑनलाईन मेथड्स कोणत्या असतात स्वयं स्वयंप्रभा मुक्स या तिन्हीवर काय असतात तिन्हीवर क्वेश्चन्स विचारले जातात हे खूप महत्त्वाचे आहेत स्वयं स्वयंप्रभा आणि मुक्स हे तिन्ही मुक्त विद्यापीठाच्या असतात तर मुक्समध्ये काय केलं जातं स्वयंप्रभा म्हणजे काय या तिन्हींच्या आपल्याला ऑनलाईन नोट्स काढून ह्याची स्टडी करावी लागते तर स्वयं स्वयंप्रभा आणि मुक्स याच्यावर मी पूर्ण व्हिडिओ करणार आहे हे फर्स्ट युनिटमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्हाला पुन्हा लक्षात आलं असेल फर्स्ट युनिट काय होतं टीचिंग ॲप्टिट्यूडचं होतं त्याच्यानंतर टीचिंग सपोर्ट सिस्टीम कोणते आहे ट्रॅडिशनल मॉडर्न आय सी टी बेस्ड यओल्युशन सिस्टीम कोणते आहेत एलिमेंट्स ऑफ टाईप ऑफ इलेशन युअलेुशन इन चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम हायर एज्युकेशन कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग आणि इयल्युशन सिस्टीम त्याच्यानंतर काय युनिट सेकंड युनिट सेकंड म्हणजे काय आहे रिसर्च ॲप्टिट्यूड आहे युनिट सेकंडमध्ये काय आहे रिसर्च ॲप्टिट्यूड आहे म्हणजे तुमचं संशोधन विषय कौशल्य कशा प्रकारचं आहे त्याच्यावर क्वेश्चन्स असतात मग रिसर्च म्हणजे काय संशोधन म्हणजे काय त्याचं मिनिंग काय आहे त्याचं टाईप्स कोणते आहे त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत त्याच्यानंतर मेथड्स ऑफ रिसर्च एक्सपेरिमेंटल म्हणजेच प्रायोगिक डिस्क्रिप्टिव्ह हिस्टॉरिकल म्हणजेच ऐतिहासिक क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटिव्ह टिव्ह मेथड्स या सर्व मेथड्सची संशोधन कौशल्यांची काय करावी लागते आपल्याला या याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो स्टेप ऑफ रिसर्च म्हणजेच मी सांगितलं होतं माहिती संकलन माहितीचं विश्लेषण अहवाल लेखन या सर्व पद्धती र कशामध्ये येतात स्टेप ऑफ रिसर्चमध्ये येतात त्याच्यानंतर थिसिस अँड आर्टिकल रायटिंग आर्टिकल रायटिंग कशाप्रकारे केलं पाहिजे ॲप्लिकेशन ऑफ आय टी सी इन रिसर्च अँड रिसर्च एथिक्स याच्यावर काय करायचं आहे युनिट टूमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढचं आहे युनिट थ्री कॉम्प्रिएशन काय आहे युनिट थ्री पॅसेज दिला जातो आणि त्याच्यावर क्वेश्चन्स असतात ते आपल्याला आन्सर्स करायचे असतात पॅसेज हा व्यवस्थित वाचला पाहिजे आकलन करून वाचला तरच आपल्याला त्याच्यावरचे क्वेश्चन्स काय करता येतात सॉल्व करता येतात हे काय केलेलं आहे युनिट थ्रीमध्ये आहे त्याच्यानंतर युनिट फोरमध्ये काय आहे कम्युनिकेशन कम्युनिकेशन म्हणजेच काय संप्रेषण तर कम्युनिकेशनचं मिनिंग काय आहे त्याचे टाईप्स किती असतात कोणकोणत्या प्रमाण वर्बल कम्युनिकेशन नॉन वर्बल कम्युनिकेशन ह्याची माहिती असली पाहिजे तुम्हाला त्याच्यानंतर अजून कम्युनिकेशनचे प्रकार आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करण्यासाठी काय करावं लागेल इंटरकल्चर ग्रुप आणि मास कम्युनिकेशन म्हणजे काय क्लासरूम कम्युनिकेशन कशा प्रकारचं असतं बॅरियर्स अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मास मीडिया अँड सोसायटी या सर्वांची माहिती युनिट फोरमध्ये याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की नेमका अभ्यास कशाचा करायचा आहे हेच जर माहीत नसेल तर आपण काय करू शकतो वेगळ्याच वेने जातो कुठलं तरी एक पुस्तक घ्यायचं सेट नेटचं त्याची स्टडी करायचं त्याला काही अर्थ नाही मित्रांनो आपण अभ्यासा व्यवस्थित पद्धतीने केला पाहिजे मी कालच्या नेटच्या पेपरमध्ये पण सांगितलं की तुम्ही अभ्यासाची दिशा ठरवा पहिल्यांदा सर्वात प्रथम प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर हे सर्वसुद्धा त्याच्यानंतर सुरुवात करा पुढचा क्वेश्चन आहे युनिट फाईव्ह मॅथमॅटिकल रिजनिंग अँड ॲप्टिट्यूड काय आहे मॅथमॅटिकल रिजनिंग अँड ॲप्टिट्यूड टाईप्स ऑफ रिजनिंग कोणते आहेत मग नंबर सिरीज लेटर सिरीज त्याच्यानंतर जे काही ए बी सी डीवरचे क्वेश्चन्स असतात नंबर सिरीजवरचे क्वेश्चन्स असतात कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन्स असतात त्या सर्व क्वेश्चनची तयारी या युनिट फाईवमध्ये तुम्हाला करायची आहे सरासरी ॲव्हरेज डिस्काउंट इंटरेस्ट लॉस प्रॉफिट या सर्वांचीच आपल्याला काय करायचं आहे तयारी युनिट फाईव्हमध्ये करायची आहे त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग काय सांगितलेलं आहे लॉजिकल रिझनिंग लॉजिकल रिजनिंगवर पण खूप भरपूर क्वेश्चन येतात लॉजिकल रिझनिंगमध्ये काय येतं अंडरस्टँडिंग ऑफ स्ट्रक्चर ऑफ आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट फॉर्म्स त्याच्यानंतर इव्हल्युशन अँड डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह रिजनिंग डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे ॲनलॉगस वेन डायग्राम डायग्राम्स दिले जातात आणि त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात त्याचीसुद्धा तुम्हाला काय करावी लागते माहिती घ्यावी लागते इंडियन लॉजिक मीन्स ऑफ नॉलेज त्याच्यानंतर प्रत्यक्ष उपमान शब्द त्याच्यानंतर हे सर्व गोष्टीचे स्ट्रक्चर ऑफ काइंड अँड हे सर्वच ह्याची माहिती आपल्याला कशामध्ये घ्यायचे लॉजिकल रिझनिंगमध्ये करायचे आणि लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स हे जास्त येतात त्याच्यामुळे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं की नॉलेज म्हणजे काय लॉजिक लावून क्वेशन्स कसे सोडवले पाहिजे याची माहिती आपल्याला काय करायची असते इथं घ्यायची असते त्याच्यानंतर आहे बघा पुढचा पाठ युनिट सेवन डाटा इंटरप्रिटेशन सोर्स ॲक्विजिशन्स अँड क्लासिफिकेशन ऑफ डेटा क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डेटा ग्राफिकल इंटरप्रिझेशन डेटा इंटरप्रिझेशन डेटा अँड गव्हर्नेन्स या सर्व माहितीची कशामध्ये घ्यावी लागते आपल्याला युनिट सेवनमध्ये घ्यावी लागते म्हणजे स्पार चार्ट पाय चार्टवर क्वेश्चन दिले जातात हिस् हिस्टोग्रामवर टेबल चार्ट टेबल चार्ट दिला जातो त्याच्या खाली दोन तीन क्वेश्चन्स दिले जातात तुम्ही आता सांगायची गरज नाही प्रत्येकाने म क्वेश्चन पेपर जर पाहिले तर हे तुम्हाला मॅडम काय सांगतात ते लगेच कळणार आहे तर युनिट सेवनमध्ये आपल्याला त्या सर्व डाटा इंटरप्रिटेशनची माहिती घ्यायची आहे पुढचं आहे युनिट एट इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आय सी टी जनरल ऑब्जेक्टिव्ह अँड टर्मिनॉलॉजी बेसिक इंटरनेट ईमेल ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ईमेलचा फुल फॉर्म कधी विचारला जातो फुल फुलफॉर्म विचारला जातो आय टी सी अँड आय सी टी अँड गव्हर्नन्स डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन हायर एज्युकेशनमध्ये आय सी टीचा कसा वापर केला जातो या सर्वांची माहिती आपल्याला युनिट आठमध्ये घ्यायची आहे पुढचा युनिट आहे युनिट नाईन त्याच्यामध्ये पीपल डेव्हलपमेंट अँड इन्वॉरमेंट म्हणजेच पर्यावरणासंबंधीचे माहिती ह्याच्यामध्ये घेतली जाते डेव्हलपमेंट अँड युअर इन्वॉयमेंट मिलिनियम डेव्हलपमेंट सस्टेनेबल म्हणजेच या यावर्षीचा वर्षीचा डी जे डी जी डी पी कसा आहे या, दी, या सर्वांबद्दल माहिती विचारली जाते ह्युमन इन्व्हायरमेंटबद्दल माहिती विचारली जाते त्याच्यानंतर लोकल रिजनल ग्लोबल कसा आहे एअर पॉप्युलेशन कसं आहे वॉटर पॉप्युलेशन कसं आहे या सर्वांबद्दलची माहिती या युनिटमध्ये आपल्याला यात दोन ते तीन क्वेश्चन्स याच्यावर विचारले जातात इम्पॅक्ट ऑफ पॉप्युलेशन ह्युमन हेल्थ ह्युमन हेल्थवर त्यांचा कसा हे होतोय ते सुद्धा विचारलं जातं नॅचरल अँड एनर्जी रिसोर्सेस सोलार वाईन अँड सॉईल या सर्वांबद्दलची माहिती इथं विचारली जाते त्याच्यानंतर टेन युनिट शेवटचं युनिट आहे हायर एज्युकेशन सिस्टीम हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये काय विचारलं जातं तर ज्या काही नॅथ सिस्टीम्स आहेत किंवा ज्या उच्च शिक्षण समित्या आहेत त्यांचा ग्रोथ कसा है। पद्दत आहे त्यांचा मूल्यांकनाची पद्धत कशी आहे किंवा फुल फुलफॉर्म विचारला जातो प्रोफेशनल टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशनवर क्वेश्चन विचारले जातात पॉलिसीवर विचारले जातात गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशनवर क्वेश्चन्स विचारले जातात प्रत्येक वेळे वर्षी एकावर क्वेश्चन्स विचारला जातो अशा प्रकारे आपण दहा युनिटमध्ये सेटच्या पेपर फर्स्टच्या सिलेबसची आपण माहिती घेतलेली आहे तर त्यांनी नोटमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बघा की फाईव्ह क्वेश्चन्स इच कॅरिंग टू मार्क्स आर टू बी सेट फ्रॉम इच मॉडल अँड वेन ग्राफिकल पिक्टोरिकल क्वेश्चन्स म्हणजेच काय केले जातात दोन मार्क्स असतात प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क्स असतात एकूण पन्नास क्वेश्चन्स आहेत आणि याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर जर आपण बघितलं तर फाय फाईव क्वेश्चन्स येतात म्हणजेच अध्यापनावर फाईव्ह क्वेश्चन पण लॉजिकल रिझनिंग वन्ड मॅथवर कधी कधी जास्त क्वेश्चन्स विचारले जातात म्हणून या, जा या सर्वांची तयारी करण्यासाठी आधी तुम्ही काय करा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरपासून सुरुवात करा कालच सांगितल्याप्रमाणे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरपासून सुरुवात करा अभ्यासाची तयारी व्यवस्थितरित्या करा आणि आपण लाईव्ह लेक्चर्स पण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्यासाठी विद्यार्थी संख्या ही जास्त असावी लागते आणि युनिट वाईजसुद्धा मी सुरू करणार आहे आता याचं कुणाला कळलं नसेल तर मराठीमध्ये सुद्धा सिलेबस आपण पाहू चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच थांबवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओ धन्यवाद